शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकामध्ये ज्या रस शोषण करणारे किडे आहेत त्यावरती जर कंट्रोल मिळवायचा असेल, त्याचबरोबर अळीवर्गीय जी कीड आहे त्यामधील अंड्यांवरती जर कंट्रोल मिळाला तर नक्कीच त्या ठिकाणी दुहेरी फायदा आपल्याला झालेला दिसून येईल. त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो, आज आपण अदामा कंपनीच्या तपोज या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेत असताना त्यामध्ये घटक असेल, मोडापेक्षाने असेल, कोणकोणत्या पिकांवरती वापरलं पाहिजे, प्रमाण असेल, त्याचबरोबर कोणते कीड नियंत्रण करताना दिसून येतं, त्याचबरोबर महत्त्वाची माहिती संपूर्णपणे डिटेलपणे माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, अदामा कंपनीच्या तपोज या कीटकनाशकामध्ये घटक बघितलं तर दोन घटक, एक प्रोफेन्झिन 15% आणि दुसरं आसिफेट जे की 35% WP फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. WP म्हणजेच काय तर वेटेबॉल पावडर, जी की आपल्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर लगेच विरघळली जाते. शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, याच्या मोडापेक्षांचा जर विचार केला तर थोडक्यात मोडापेक्षा बघूया. बघा, हे एक सिस्टमिक त्याचबरोबर कॉन्टॅक्ट त्याचबरोबर स्टमक ॲक्शन आपल्याला यामध्ये पाहावयास मिळते. शेतकरी मित्रांनो, सिस्टमिक म्हणजे काय, आपण स्प्रे केल्यानंतर पिकाच्या आतमध्ये जाऊन येणाऱ्या किडींवरती चांगल्या प्रकारे रोकथाम करताना दिसून येते. आता कॉन्टॅक्ट म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे, आपण स्प्रे केल्यानंतर कीड जर त्या औषधाच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी ती कीड मेली जाते, चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येणार आहे. आता स्टमक ॲक्शन म्हणजेच काय तर शेतकरी मित्रांनो, बघा, आपण स्प्रे केल्यानंतर किडींच्या तोंडावाटे असेल किंवा नाकावाटे असेल ती औषध आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्यानंतर, पोटामध्ये गेल्यानंतर ते नर्वस सिस्टीमवरती अटॅक करते, म्हणजे जी मज्जासंस्था आहे त्यावरती अटॅक करते. मज्जासंस्थेवरती अटॅक केल्यानंतर काय होतं, त्या किडींना काही अन्न ग्रहण करता येत नाही, त्यामुळे ते पॅरलाइज होऊन भुकेने त्या ठिकाणीच ते मेले जातात. असे चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला या तपोजचा आपल्या पिकामध्ये झालेला दिसून येणार आहे. शेतकरी मित्रांनो, तपोज आपण ओव्हरऑल बघितलं मोडापेक्षा तर सिस्टमिक कॉन्टॅक्ट त्याचबरोबर स्टमक ॲक्शन आपल्याला यामध्ये पाहावयास मिळते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण स्प्रे केल्यानंतर जलद हे पिकामध्ये पसरले जाते, म्हणजे लगेच ऑब्झर्व केले जाते आणि पूर्ण पिकामध्ये हे सोडले जाते. आणि हे जलद त्याचबरोबर लॉंगर म्हणजेच काय, जास्त कालावधीपर्यंत आपल्याला पिकामध्ये संरक्षण देणारे एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आपल्याला पाहावयास मिळते. शेतकरी मित्रांनो, आता कोणकोणत्या किडींवरती कंट्रोल पाहावयास मिळतो तर बघा, तुडतुडे असेल आपल्या पिकामध्ये येणारे, त्याचबरोबर थ्रिप्स असेल, थ्रिप्समुळे आपल्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कोमल पाने असतील, त्याचबरोबर लावल्यानंतर 2-3 पानावर थ्रिप्स अटॅक आपल्याला झाला त्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे. मावा असेल शेतकरी मित्रांनो, बघा, आपल्या पानाच्या पाठीमागे मावाची कीड आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसते, त्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पांढरी माशी जी की एका ठिकाणाहून रस ग्रहण करून दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचा रस ग्रहण करते, त्यामुळे व्हायरसचे प्रमाण आपल्या पिकामध्ये जास्त प्रमाणात झालेले दिसतोय, त्या पांढऱ्या माशीवरती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जी बोंडाळी आहे कापूस पिकामध्ये, त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला तपूजचा झालेला दिसून, असे सर्व शेतकरी आपल्याला, बऱ्यापैकी शेतकरी सांगतात की बोंडाळीवरती सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जी आळीवर्गीय कीड आहे त्यामधील जी अंडी असतात त्या अंड्यांवरती चांगल्या प्रकारे रिझल्ट या तपूजचा आपल्याला झालेला दिसून येणार आहे. म्हणजेच ज्या आळ्या आहेत, आळ्यावर्गीय कीड आहेत, त्यांची जी अंडी आहेत, अंड्यातून पिल्ले बाहेर येतात, त्या अंड्यांवरती चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळणार. म्हणजेच दुहेरी फायदा बघा शेतकरी मित्रांनो, रस शोषण करणाऱ्या किडे असतील किंवा आळीवर्गीय पिकातील अंडी असेल, असं अंडीनाशक म्हणून सुद्धा तपूजचा चांगल्या प्रकारे फायदा आपल्या पिकामध्ये झालेला दिसून येणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता याच्या रेनफास्टनेसचा जर विचार केला तर याची रेनफास्टनेस आपल्याला 2 तास पाहावयास मिळते. म्हणजेच आपण स्प्रे केल्यानंतर 2 तासाने जरी पाऊस झाला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला मिळतो. आत्ताच म्हटल्याप्रमाणे लॉंगर म्हणजे जास्त कालावधीपर्यंत हे आपल्याला काम करताना दिसून येतं, म्हणजे याचा कालावधी 15-20 दिवसापर्यंत आपल्याला दिसून येतो. शेतकरी मित्रांनो, याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर आपण 500 ग्रॅम पर एकर 200 लिटरचा बॅलर असेल तर त्याला करून आपण स्प्रे करू शकतो. म्हणजे 1/2 किलो 200 लिटर बॅलरला घेऊन तुम्ही एकरी स्प्रे करा, नक्की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण या तपूचा नक्की वापर करा आपल्या पिकात. जलद आणि लॉंगर जास्त दिवस कालावधीपर्यंत आपण याचा वापर आपल्या पिकामध्ये दिसून येतो. शेतकरी मित्रांनो, तर आज आपण अदामा कंपनीच्या तपूज या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा. आवडले असेल आपले व्हिडिओ लाईक करा, आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल.